त्याच्यामध्ये विशेष करून अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख आज आमच्या मित्रांनी केला। तो जे आर आमच्या मित्राला माहीत नसेल, आता तर आमच्या मित्राची हालत अशी आहे की मेरे मुर्गे की एक टांग अशा पद्धतीचा राज्याचे उपमुख्यमंत्र्याचा स्टेटमेंट आपण पाहिलं। आमचा जे आर होता, आम्ही कंत्राटी घेत होतो पण शासन घेत होतो आणि मग त्यांना आम्ही रेग्युलर करत होतो। महाविकास आघाडीमधला हा जो जे आरचा उल्लेख ते करतात आहे, तर त्याच्यामध्ये आत्ता एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहे, ते पण मंत्री म्हणत होते ना, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होते, का इनडायरेक्टली देवेंद्र फडणवीस या जे आरच्या निमित्तानं। पंढरपूरमधील यशोदा ज्वेलर्स या नामांकित फर्मकडून खास दसरा दिवाळी निमित्त हमखास गिफ्ट योजना। दसरा व दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने, 1 ग्रॅम फॉर्मिक दागिने आणि राशीरत्न खरेदी करा आणि त्यावर आकर्षक भेटवस्तू मिळवा। ऑफर कालावधी 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर। सर्व दागिने 22 कॅरेट व 24 कॅरेट HUID हॉलमार्क प्रमाणित। ऑनलाइन खरेदीच्या मजुरीवर 10% सूट। आजच संपर्क साधा यशोदा ज्वेलर्स, संत गाडगे महाराज धर्मशाळेसमोर, आरबूज मेन्शन, स्टेशन रोड, पंढरपूर। प्रोफायटर सोमनाथ अवताडे। मोबाईल नंबर 86058976443, 82 37 87 99। राज्याच्या मुख्यमंत्री आणि त्यांचे दुसरे उपमुख्यमंत्री तर टीका करत नाही ना, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। जेव्हा राज्यपाल महोदयांकडे आम्ही भेटायला गेलो आणि आम्ही त्यांना सांगितलं की हा जो जे आर आहे, विशेष करून या जे आरमध्ये त्यांनी जो काही आहे की आउटसोर्सिंग भरती करायचा, हा जे आर यांच्या सरकारचा आहे। गेले 5 वर्ष 14 ते 19 हे मुख्यमंत्री होते आणि आता 1.5 वर्ष जवळपास झालं, तर यांना हे काही दिसलं नाही आत्तापर्यंत। आम्ही जेव्हा राज्यपालांना भेटलो तेव्हा त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि राज्यपाल महोदयांनी यांची कानउघडणी केली असेल आणि म्हणून आज देवेंद्र फडणवीसांनी त्या पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन उलटा चोर कुतवाल को डाटे अशा पद्धतीचं चित्र आज त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमधून व्यक्त केलेलं आहे। काँग्रेस हे कधी पाप करणार नाही, कारण की अखेरी शासकीय व्यवस्थेमधली जो दर्जा आहे, जी व्यवस्था आहे, ज्या लोकांकडून आम्ही टॅक्स देतो त्यांना न्याय देणं ही भूमिका काँग्रेसची नेहमी राहिलेली आहे। आणि एवढे वर्ष या देशात राज्यात काँग्रेस सत्तेत होती आणि त्यांनी असं पाप कधी केलं नाही जे पाप भाजपप्रणीत इड्याचं सरकार करायला निघालेलं होतं। त्यामुळे आज मला असं वाटलं की पत्रकार परिषद घेणार होते ते तिथं काही बोलणार नव्हते आणि मग पत्रकार परिषदेमध्ये ड्रग वगैरे या सगळ्या गोष्टीचा उल्लेख होईल, पण त्याच्यावर न बोलता या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य करून आपल्या चुका दुसऱ्या थोपवण्याचं जे BJP जी नीती आहे त्या नीतीचं दर्शन आज देवेंद्र फडणवीसांनी केलेलं। यांनीच मागायची आहे माफी, यांनीच मागायची आहे। मी म्हणा म्हणून म्हणालो की उलटा चोर कुतवाल को डाटे यांनी काँग्रेसच्या काळातले कुठलाही जे आर यांनी काढून दाखवावा, या पद्धतीचा कंत्राटी म्हणजे शासनाच्या व्यतिरिक्त शासनाने कंत्राटी घेतले पण त्यांना रेग्युलर केले, यांचं हे कंत्राटी म्हणजे आउटसोर्सिंगवाला जी आर जो आहे तो यांचा आहे आणि जे काही मंत्री आता आहेत ज्या महाविकास आघाडीवर आरोप करतात ते यांचे सोबती आहेत। त्यामुळे कोणाला माफी मागायची आहे, कोणी माफी मागावी, BJPनेच माफी मागावी अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। तरुणांचा रोष बघून आणि सत्तेतून दूर जाण्याच्या भीतीपुळे हे नवीन नौटंकी BJP निर्माण करते आहे आणि माफी तर BJPने मागितली पाहिजे।